शहरात अवैध भेसळयुक्त चिक्की आणि सोनपापडीचा कारखाना हा राजरोसपणे सुरू आहे. भेसळयुक्त चिक्की बनवणाऱ्या कारखान्याकडे अन्न आणि औषध प्रशासनानं अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. एमकेएन मराठी चॅनलनं उघड केला आहे भेसळयुक्त कारखान्यातील हा प्रकार. पहा नेमका काय आहे. नांदेड शहरातील गजानन मंदिर परिसरातील रहिवासी भागात राधाई फूड्स नावानं एक अवैध भेसळयुक्त चिक्की आणि सोनपापडी निर्मिती कारखाना राजरोसपणे चालू आहे. जिल्ह्याचे अन्न आणि औषध प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचं चित्र आहे. सदर राधाई चिक्की कारखान्यात उत्तर प्रदेश बिहार येथील 10 ते 20 कामगार काम करत आहेत. कोणतीही स्वच्छता या ठिकाणी दिसून येत नाहीये. त्याचप्रमाणे गुणवत्ता नसणारे सुट्टे तेल, शेंगदाणे, साखर आणि सॅकरीन युक्त पदार्थ असणाऱ्या वस्तूंपासून ही चिक्की आणि सोनपापडी निर्मिती होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. तसेच सदर कारखान्यात स्वच्छता लक्षात न घेता अस्वच्छ ठिकाणी या खाद्यपदार्थांची निर्मिती होत आहे. संबंधित राधाई फूड्स या कारखान्यास अन्न आणि औषध प्रशासनाची कोणतीही परवानगी नसल्याची माहिती समोर आली आहे. सदर कारखान्यातील भेसळयुक्त चिक्की आणि खाद्यपदार्थ नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात राजरोसपणे विकले जात आहेत. त्यामुळे लाडाने आपल्या मुलांच्या हातात चिक्की देणाऱ्या पालकांनो सावधान, कारण तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात विष तर देत नाहीत ना, हे तपासून पहा. म्हणून जे तुम्ही चिक्की आणि याची फॅक्टरी टाकलेली आहे, तर याची परवानगी आहे का तुम्हाला फूड अँड ड्रग्सची? ते मालकाला माहीत, मालकाकडे आहे ते सगळं काही. संबंधित किती कामगार इथं काम करतात? 10-12. कोणकोणते फूड्स इथं बनवले जातात? सोनपापडे आणि चिक्की. किती दिवसापासून चालू आहे? 2-3 महिने. 2-3 महिन्यापासून. आपण संबंधित चिक्की आणि हे जे बाकीचे इतर सामान ज्या ठिकाणी बनवतात, कुठं कुठं विक्री होते? जवळपास नांदेडमध्ये प्रॉपर, अजून आजूबाजूचे गाव, हे जसं तालुके विभाग आहेत, आता हे भोकर, हदगाव, अशा एरियामध्ये. केव्हापासून विक्री होते? आत्ता हे जस्ट 2-3 महिने व्हायले. सदरील कामगार कुठलचे आहेत? हे बाहेरगावीचे आहेत. बाहेरगाव म्हणजे कोणत्या गावचे? गाव त्यांचं काय माहिती नाही मला, बाहेरगावचे आहेत. कारण प्रॉडक्ट्स म्हणून इथं जी कारखाना केलेला आहे, याच्यात कोणकोणते पदार्थ तयार होतात? सध्या इथं आपण सोनपापडी, चिक्की आणि आमचे पुढचे प्रोडक्ट आहेत खोबरा लड्डू वगैरे बनवण्याचे. सध्या आपण सोनपापडीवरच कामगार वगैरे न भेटल्यामुळे सोनपापडी तेवढं चालू आहे सध्या. एकूण किती कामगार आहेत? इथून 15 कामगार आहेत. त्याच्यात काही सुट्टे वगैरे घ्यायचे 12 कर्मचारी कामात आहेत. बाहेरगावचे म्हणजे नेमकं कुठलचे? UP, बिहारचे. आपल्याकडे जास्त ह्या सोनपापडीचे कारागीर नाही सर, आणि नागपूरहून वगैरे आलेले आहेत. संबंधित जे राधाई फूड प्रॉडक्ट्स म्हणून आहे, त्याची परवानगी आहे का? आहे ना सर. कोणती परवानगी आहे? अन्न प्रशासन. साहेब तुम्ही दादा आहेत, खोटं बोलतात. आम्ही ती परवानगी पाहिली, तुम्ही फक्त दाखल केलेलं आहे, त्याची परवानगी नाही. तुम्ही म्हणताय की कॅमेरासमोर म्हणताय की तुम्ही दादा आहेत, खोटं बोलतायत. आमच्या डोळ्यात माती टाकायली का? मी काय म्हणलं, आमच्या डोळ्यात माती टाकायली का? संबंधित ही चिक्की, कोण कुठं कुठं विक्री होते? सोनपापडी आपण इथं मराठवाड्यामध्ये हे करतो. मराठवाड्यामध्ये कुठं कुठं? आता इथं लातूर, नागपूर, परभणी, पाथरी, इकडं आपण सगळं आणि नांदेड लोकल इथं मार्केटिंगसाठी आपण. तुम्ही संबंधित याची कोणतीही परवानगी नसल्याचं कागद तुम्हीच दाखवलात आणि तुम्हीच म्हणतायत की हे कितपत योग्य आहे? आपण दादा आहेत खोटी बोलतात, हे कितपत योग्य आहे? आपल्या मुलांना लाडाने तुम्ही त्यांच्या हातामध्ये ज्यावेळेस चिक्की आणि सोनपापडी देत असता, तर नांदेडकरांनो सावधान, कारण या चिक्की आणि संबंधित सोनपापडीच्या नावानं भेसळयुक्त कारखाने चालवण्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात चालू आहे. आपण या ठिकाणी भेसळयुक्त कारखाना आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागं राधाई फूड्स नावाचा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये सध्याच्याला चिक्की, सोनपापडी असे प्रकार या ठिकाणी पदार्थ या ठिकाणी बनवले जातात. आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता की संबंधित या ठिकाणी बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंडचे काही कामगार आणून या ठिकाणी या पद्धतीनं एका टीन शेडमधील संबंधित ही सोनपापडी व गुळपापडी बनवण्याचा प्रकार चालू आहे. एकंदरीत
जर पाहिलं तर नांदेडच्या अन्न आणि औषध प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता संबंधित या पापड गुळ पापडी व सोन पापडी निर्मितीचा कारखाना सध्याच्याला राजरोसपणे नांदेड शहरात चालू आहे. या प्रकाराकडे अन्न आणि औषध प्रशासनानं चिरीमिरी घेऊन डोळे लावल्याचा प्रकार संबंधित दिसला. या ठिकाणचे असणारे संबंधित जे कोणी मॅनेजर होते याविषयी त्यांची विचारणा केली असता संबंधित कारखान्यात राधाई फूड्स या कारखान्याची कोणतीही परवानगी अन्न आणि औषध प्रशासनाकडे नसल्याचं चित्र समोर आलेलं आहे. एकंदरीत आपल्या मुलाबाळांच्या हातामध्ये लाडाने व गोड पदार्थ म्हणून ज्यावेळेस एखादी चिक्की अथवा सोनपापडी देत असाल तर त्यांच्या हातात आपण विष कालवत आहात हे लक्षात ठेवा. एम के एन मराठीसाठी धनंजय सोळंके, नांदेड.